नमस्कार मी श्वेता भालेकर महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत पैशाची फसवणूक कुंडली आणि वास्तुदोष या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ज्योतिर्विदा आणि वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री नमस्कार सर। नमस्कार कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे मात्र त्याआधी आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब म्हणजे विद्येचा असलेल्या पुण्यनगरीत म्हणजेच म्हणजे पुण्यामध्ये पुण्या वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या क्षेत्रामध्ये जागतिक क्षेत्रातल्या सफल कार्याबद्दल हा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या शुभ हस्ते तीन डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी सरांना प्राप्त झालेला आहे आजच्या चर्चेला आपण सुरुवात करूया पण त्याआधी सरांविषयी माहिती करून देणारा एक व्हिडिओ पाहूयात ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली अडीच दशक म्हणजे चोवीस वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहे पंडित शिवकुमार श्री हे बारा ज्योतिर्लिंगातील श्री शैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे समस्या अडचणी भविष्याची चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी खेळाडू चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात आपल्यालाही सरांना प्रश्न विचारायचे असतील तर आमच्या स्टुडिओ क्रमांकावर लगेच संपर्क करा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 चला तर मग आजच्या चर्चेला पैशाची आणि वास्तुदोष सर सुरुवातीला आपल्या अनुभवानुसार पैशाची फसवणूक ही कुंडली दोषामुळे होते की वास्तुदोषामुळे होते नमस्कार हा सगळ्यांनाच क्वेश्चन असतो की पैशाची फसवणूक अनेक लोकांची होते तर ते कशामुळे होते एकतरी कशामुळं कुंडलीमुळे झाली की वास्तुदोषामुळे झाली हे काही लोक विचार पण नाही करत त्याच गुरफटून राहतात आता पैसे येतील मग येतील मग हे असं झालं मग तेच असं झालं पण याला क्लिअर करण्याच्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे तो के सगळ्यात महत्त्वाचा आहे सगळ्यात लक्षात ठेवा की आपल्याला सगळ्यात महत्वाचा पार्ट लाईफमध्ये ॲज अ ह्युमन म्हणून काय आहे की आपल्याला जगण्यासाठी लागतो तो पैसा आहे बरोबर मग तो जो पैसा आहे हा जपून वापरणं आणि ह्याचा लॉस नाही व्हायला पाहिजे याच्याकडे लक्ष देणं सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो आणि या दोन गोष्टी तुम्ही कसं ठरवू शकता की तुम्हाला पैशामध्ये लॉस पण होणार नाही आहे व्हायला नाही पाहिजे पैसा टिकून राहायला पाहिजे मग मला काय करायला पाहिजे तुम्ही काय कमवता किती कमवता ह्याला महत्त्व नाही आहे की तुम्ही कुठं प्रॉब्लेममध्ये नाही यायला पाहिजे आणि आहे ते पैसे व्यवस्थित सांभाळून तुमच्या मुलाबाळासाठी फ्युचरसाठी तुम्ही वापरू शकला पाहिजे किंवा आत्ताच्या कंडिशनला पण जी इन्व्हेस्टमेंट आहे ती प्रॉपर व्हायला पाहिजे हे कशावरून कळेल हे फक्त ज्योतिषशास्त्राचं कुंडलीचं ज्ञान आहे याच्यावरून आणि दुसरं जे आहे ते म्हणजे वास्तुशास्त्र या दोन गोष्टीवर तेवढंच इक्वल इम्पॉर्टंट आहे की दोन्ही गोष्टी चांगल्या असणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही कार चालवतो हो, किंवा मोटरबाईक चालवत आहे ओके गाडी बंद पडली गाडी बंद पडल्यानंतर तुम्ही काय करता इलेक्ट्रिक जो माणूस गाडी रिपेरी करणार आहे तो पहिल्यांदा चेक करतो की नक्की प्रॉब्लेम कसा आहे मेकॅनिकल प्रॉब्लेम आहे का इलेक्ट्रिकल का इलेक्ट्रॉनिक कुठला प्रॉब्लेम आहे हा यस yes, इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम आहे ओके म्हणजे इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम म्हणून गाडी बंद पडू शकते मेकॅनिकल प्रॉब्लेम आला तरी गाडी बंद पडू शकते असंच आपल्या लाईफमध्ये आपली गाडी बंद कशामुळे पडू शकते वास्तुशास्त्र दोषामुळे पडू शकते आणि पत्रिकेच्या दोषामुळे पडू शकते मग गाडीच बंद पडायला नाही पाहिजे म्हणून प्रोव्हिजन काय करायला आपली गाडी ठीक आहे की नाही सर्व्हिसिंग करणं जसं आपलं महत्त्वाचं आहे तसंच आपलं पत्रिकेमध्ये असे काही दोष नाही आहेत ना की ज्यामुळं पुढं आपल्याला दोन लॉसेस होऊ शकतात याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि जर असं होत असेल तर अगोदरच प्रोव्हिजन आपण करू शकतो म्हणजे फॉर एक्झाम्पल करोना होऊ नये म्हणून आपण प्रिकॉशन घेतो मास्क घालतो किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळतो बऱ्याच गोष्टी ज्या काय करतो आता गव्हर्नमेंट रेग्युलेशन रेग्युलेशनप्रमाणे का करोना नाही व्हायला पाहिजे तसंच तुम्हाला पैशाची फसवणूक नाही व्हायला पाहिजे तर पत्रिकेचा अभ्यास करून तसे दोष असतील ते काढून टाकायचे आणि कुणाच्या नावावर लॉस लॉस होत असेल त्याला स्किप करून दुसऱ्या घरातला मेंबर तुम्ही वापरू शकता नंबर वन ज्या घरात आता वास्तुशास्त्रपणा कुठलं घर शंभर टक्के बरोबर असू शकत नाही मान्य आहे मला पण कमीत कमी साठ टक्के तर माझ्या नियमानुसार साठ टक्के जर असेल तर काही प्रॉब्लेम नाही तुमचं घर पण वास्तुशास्त्र आहे की नाही हे पहिल्यांदा चेक करा आणि जगामध्ये तुमचं घर वास्तुशास्त्र आहे की नाही हे चेक करण्यासाठी माझं एकट्याचंच ॲप आहे वास्तुपंडित वन टू फोर हे तुम्ही डाउनलोड करा ऑन द स्पॉट आता गु गु गुगल प्लेमध्ये पण आहे आणि अँड्रॉइडमध्ये पण आहे त्यावर तुम्ही घेऊ शकता आणि बघा पटकन तुमचं वास्तूचा प्लॅन किती आहे तुमच्या वास्तूचा प्लॅन समजा प पंचेचाळीस किंवा त्यापेक्षा जास्त असेल ओके पंधरा वीस पंचवीस तुम्ही संपला म्हणजे तुम्ही किती कष्ट करा काही कष्ट करा पैशाची फसवणूक होणार किंवा पैसे टिकणार नाही एकदम क्लिअर आहे त्यासाठी ते बेस्ट ॲप तयार केले की ती त्याचं इनॉग्रेशन लॉस एंजेलसमध्ये केलं त्याला कॉपीराईट पण आहे आणि ते जर पर्सेंटेज कमी असेल तर पर्सेंटेज वाढवण्यासाठी पण वास्तूचे माझे उपाय आहेत ते वापरले की अल्टिमेटली त्यातनं पण तुम्ही बऱ्यापैकी पॉझिटिव्ह इफेक्ट मिळू शकता वास्तू निगेटिव्ह जरी असेल तर ते पॉझिटिव्ह इफेक्ट देण्यासाठी मी जे प्रोडक्ट केले त्याचा इफेक्ट गॅरंटी होतो या दोन गोष्टीची तुम्ही काळजी पहिल्यापासून घ्या लॉस होण्याअगोदरच बघा काय होणार आहे मग तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम होण्याचा संबंध येत नाही सर आपल्याला एक फोन आलेला आहे निखिल यांचा यवतमाळ नमस्कार निखिलजी आपला प्रश्न विचारा मुलाची जन्म तारीख आहे सांगा तीस चार एकोणीसशे एक्क्याण्णव जन्म वेळ आहे दुपारी अडीच वाजता लग्नाबद्दल अच्छा जन्म ठिकाण खामगाव जिल्हा 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 बुलढाणा बुलढाणा आणि शिक्षण काय झालंय शिक्षण ग्रॅज्युएशन झालंय बरं ग्रॅज्युएशन कशात केलंय बीए मध्ये केलाय कम्प्युटर कोर्स केलाय दुपारी दोन वाजून तीस मिनिट लग्ना आहे ओके लग्नाच्या दृष्टिकोनातून शनी हा आ, कारक जो ग्रह आहे तो आ, मात्र आजाराच्या स्थानात बसलेला आहे म्हणजे लग्नाला डिले होऊ शकतो लग्न ठरलेलं तुटू शकतं किंवा तुटू म्हणजे साक एंगेजमेंट वगैरे तुटू शकते आजारी बायको मिळणे असा अर्थ होतो त्यामुळे लक्ष द्या की आजारपण वगैरे होतं का पुरी मेजर वगैरे काय नाहीतर नंतर ना संतती होण्यासाठी प्रॉब्लेम होईल कारण मंगळ आणि राहू जो आहे हा संततीच्या दृष्टिकोनातून या मुलासाठी वाईट आहे ओके आता गंमत बघा संततीसाठी वाईट आहे आता ज्या मुली लग्न करणार त्या मुलीचं पण संततीसाठी वाईट असेल तर ह्या माणसामुळं मे बी संतती होणार नाही आणि एक दोष मात्र मुलीला लागू शकतो म्हणून हे क्रॉस व्हेरीफाय करणं गरजेचं आहे की नक्की तुमच्यात काय प्रॉब्लेम आहे तेपर्यंत चेक करा तेपर्यंत क्लेरिफाय करा आणि मग तुम्ही लग्नाच्या पॉय पॉईंट ऑफ विचार करा ज्या मुलीची पत्रिका तुम्ही लग्नासाठी बघणार आहे ते किती गुण मिळाले या क्रायटेरियावर जाऊन डायव्हर्स होऊ शकतो नाईंटी पर्सेंट अनेक वेळेला म्हणून मॅच मेकिंग जे आहे ते मला माझ्या ऑफिसला पाठवा दोन्ही मुला डेट ऑफ बर्थ ऑफ ते माझ्या प्रिंट होऊन येतं आणि मी ते चेक करून तुम्हाला व्हॉट्सअपवरून रिटर्न तुम्हाला ॲन्सर मिळतं करायचं का कर ना नाही कर करायचं हा झाला क्रॅक्टरीया ओके लग्न होण्यासाठी डायमंड आणि हे रत्न वापरा मंगळ केतू युती शांती करा शनीचं दान करणं गरजेचं आहे या व्यक्तीचा रास वृशिक आहे आठ नऊ दहा अकरा ओके म्हणजे एप्रिल दोन हजार बावीस टू सप्टेंबर दोन हजार बावीस या दरम्यानच्या काळात लग्न व्हायला पाहिजे पहिल्यांदा हे सगळे उपाय करा इच्छापूर्ती वापर आहे गणपती माता पट्टे आपतेष्ट आहे नवरजा आहे हे घरामध्ये वापरतात घराची पण एनर्जी तुमच्या वाढेल आणि लग्नासाठी जे काय एनर्जी लेवल आहे ते तयारून ते सक्सेसफुल होईल अगदी सर आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे कुंडलीतल्या कुठल्या दोषामुळे आपल्या पैशाची फसवणूक होऊ शकते येस ते पण महत्वाचं आहे तसं म्हणतो वास्तुदेश कुंडलीतलं पण आता बघा पत्रिका बघितल्या बघितल्या मला तरी कळतं बघितल्या बघितल्या पत्रिका या माणसाच्या पत्रिकेत वैभव किती आहे अच्छा फायनान्शियल प्रॉस्पेरिटी किती आहे ओके बरं फायनान्शियल प्रॉस्पेरिटी जर अडथळा येत असेल ओके तर अडथळा कशामुळे येतो स्थान हे द्वितीय स्थान आहे सुख सुखस्थान आहे ला अकरावं स्थान ते लाभस्थान आहे लाभस्थान दशमस्थान द्वितीय स्थान चतुर्थस्थान या सगळ्यामध्ये कुठले कुठले ग्रह बसलेत ते कुठले कुठले युती करत आहेत कुणाची कुठली दृष्टी पडते त्यावर या सगळ्या गोष्टी पत्रिका भेटण्यासाठी गॅरंटीडी कळतात ते कळलं की मात्र मग मा काय करायला पाहिजे उपाय ते आपण करू शकतो आणि त्यातनं बाहेर पडू शकतो आता फसोफसी कशा कशामुळे होऊ शकते फायनान्समध्ये अपॉइंट काढ प्रॉपर्टीमध्ये फसोफसी होते म्हणजे काही लोक पैसे देतात लिटिगेशन तयार होतं पैसे अडकतात विकता पण येत नाही घेता पण येत नाही नंबर वन पैसे देणे एखाद्याला पैसे देऊन टाकले पैसे परतच मिळत नाही ओके एखादा माणूस म्हणतो की ह्याला दहा लाख रुपये रे माझ्या ओळखीचा काळजी करू नको नंतर मी 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 जबाबदार आहे तो माणूस पैसे पळून घेऊन पळून जातो आणि जो मेरिट आहे तो अडकतो म्हणजे ह्याचा काही दोष नाही पैसे अडकतात पार्टनरशिप मध्ये काम करतात पार्टनरशिप लॉस होतो पैसे अडकतात अनेक बघा माडं काल परत व्यक्ती आली होती असं असं मला दहा लाख रुपये टाकायचे आहेत मी जॉब करतोय मी नाही काय काम करू शकतो कर इंडस्ट्री टाकायची इंडस्ट्री ऑलरेडी दोघा तिघांची आहे त्यांच्यामध्ये मला दहा लाख रुपये टाकायचे आहेत मला फायदा होईल का म्हणतं तुमच्यापासून व्यवसायात यशच नाहीये आणि तो पैशाने फसवफेसचा हो योग आहे तुम्ही हे काय काम करू नका त्यांनी विचारलं म्हणा ते दहा लाख रुपये वाचले दहा लाख रुपये गेल्यानंतर पण दहा लाख रुपये कधी मिळतील आता प्रश्नच नाही ना असं महत्त्वाचं पॉईंट आहे त्या मध्ये पण शेअर्समध्ये फसवणूक होतेच असं अजिबात मी म्हणणार नाही पण एक्सपर्ट ओपिनियन घेतल्याशा उपयोग नाही आणि इंट्राडे ऑन द स्पॉट तुम्हाला दाबडतोब जनलाव व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून असलेली पुंजी लावं लावायचं आणि गेल्यानंतर रूल्स रेग्युलेशन एवढे कडक असतात तुम्ही काय करू पण नाही शकत म्हणून शेअर्समध्ये फेक कॉलवरून पण अनेक वेळा पैसे जातात अनेक असे चित्रविचित्र गोष्टी बघितलेल्या आहेत मी की पैशाचा लॉस कशामुळं होतो हे पत्रिकेतनं कळतं लॉस होतो हा प्रश्न नाही आहे कशामुळे होऊ शकतो हे असे चार पाच पॉईंट सांगितले असे दहा बारा पॉईंट आहेत अनेक शेकडो पॉईंट आहेत सांगता येत पत्रिका बघितली आयडिया येईल की नक्की कशामुळे प्रॉब्लेम येऊ हो शकतो आणि तुम्ही काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे कारण बॉटम लाईन काय तुमचे पैसे व्यवस्थित राहायला पाहिजे इन्कम टिकलं पाहिजे फसवणूक व्हायला नाही पाहिजे बरोबर आणि फसवणूक जर टाळायची असेल तर आपल्याला तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं सुद्धा अगदी महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी सध्या स्क्रीनवर सरांच्या ऑफिसचा नंबर आणि पत्ता सुद्धा फ्लॅश होतोय तो आवर्जून लिहून घ्या आणि अवश्य सरांचं मार्गदर्शन घ्या सरांचं मार्गदर्शन घेतलेल्या एका व्यक्तीचा आपल्याकडे व्हिडिओ आलेला आहे पाहूयात नमस्कार मी आशा मुकुंद मी कात्रद आंबेगावरून आलेली आहे टी व्ही सरांचे व्हिडिओ वगैरे कार्यक्रम पाहत होते तर त्याच्या ते ऐकून मला असं वाटलं की सरांना भेटावं एकदा ता, म्हणून तर मी दोन हजार दहा साली सरांचं अपॉइंटमेंट घेतली सरांच्या ऑफिसला आले मी माझ्या घरासंदर्भात आले होते घरासाठी कि बाबा कशी वाचतो असावी वगैरे तर माझ्याकडून मी आधीच घर घेतलेलं होतं तर माझ्याकडून चूक झाली की नैऋत्य एंट्रन्स असल्यामुळे खूप काही काही खूप प्रॉब्लेम येत गेले तर सरांना ते दाखवलं मी घराचा हे तर सरांनी बोलले की बाबा हे चुकीचं आहे तुम्ही नैरू चे कशाला घेतलं आणि तरी आता तात्पुरतं हे सगळे प्रोडक्ट्स लावा आणि घर भाड्याने वगैरे घ्या असा आम्हाला सरांनी सल्ला दिला पण आमच्याकडून काही भाड्याने घेणं झालंच नाही आमच्यावर भरपूर संकट आले पण मी तेव्हा ते सगळे प्रोडक्ट्स घेतलेले होते जे येणारे संकट होते ते कमी प्रमाणात आल्यामुळं म्हणजे सरांच्या प्रोडक्ट्स मुळे म्हणा आम्ही खूप ह्याच्यातून संकटातून बाहेर आलो तर आता सगळं छान आहे मी माझ्या मुलांच्या पत्रिका पण सरांकडं काढल्या सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मुला मुलांचं शिक्षण त्या मुलीचं पण मुलाचं पण जसं सांगितलं सरांनी त्याप्रमाणे आम्ही सगळं केलं तर आता आमचं खूप छान आहे सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि त्यामुळं म्हणजे सरांकडं जे लोक येतात त्यांचं खरं भाग्य म्हणावं लागलं कारण सरांच्या सरांच्या ऑफिसमध्ये आलं ना ते वेगळी पॉझिटिव्हिटी येते आपल्याला अजून हे येतं की बाबा आपण म्हणजे खूप चांगल्या ठिकाणी आलोय आपण जर रस्ता भरकटत भर असू तर सर व्यवस्थित मार्गदर्शन करतात त्यामुळं सगळ्यांनी ही संधी घ्या भेटा खूप छान माहिती देतात सर अत्यंत बोलकी अशा प्रतिक्रिया होती सकारात्मक ऊर्जा सुद्धा मिळते आणि योग्य मार्ग सुद्धा सर आपल्याला दाखवतात सर आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत पण तूर्तास वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत पैशाची फसवणूक कुंडली आणि वास्तुदोष या संदर्भात आज आपण चर्चा करत आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत पंडित शिवकुमार श्री आपल्याला एक फोन आलेला आहे पूजा सोनावणे यांचा नमस्कार आपला प्रश्न विचारा हॅलो नमस्कार प्रश्न विचारा मला विचारायची जन्मतारीख सत्तावीस ऑगस्ट एकोणनव्वद सकाळी साडेसात तर धुळे जिल्हा अच्छा शिक्षण काय झालं आहे आहे सिंह लग्न मंगळाची पत्रिका आहे म्हणजे अशा पत्रिकेमध्ये लवकर लग्न न होणे डायव्हर्स होणे घटस्फोट होणे अशीच पत्रिका आहे लग्न झाल्यानंतर सासूवर अजिबात पटणार नाही एक काळ्या दगडावरची रेख म्हणून पहिल्यांदा सासूवड पण पहिल्यांदा तुम्हाला बघायला लागेल तुम्ही ऑलरेडी रागीट आहे मे बी तुमच्या आईवर तुमचं मी पटत पण नसेल या व्यक्तीचं आणि राहू केतू पण आहे घटस्फोटाची पत्रिका आहे कुंभविवाह करायचा आहे तुम्हाला मंगळ केतू शांती करायचा आहे पुष्कराज वापरणं गरजेचं आहे गुरुची दृष्टी पडते लग्न होणार आहे का हा पहिला पॉईंट लग्न होणार होऊ शकतं पण लग्न चांगलं व्हायला पाहिजे चांगलं होण्यासाठी तुमचे दोष पहिल्यांदा घालवायला पाहिजे मी सांगितले उपाय करा पुष्कराज वापरा डायमंड वापरा दोन रक्त नक्कीच वापरायला लागतील तुम्हाला इच्छापूर्ती कमीचा वापर करा ओब राहोन वा मंत्र म्हणा त्याचा गॅरंटी फायदा होऊ शकतो लग्न कधी होईल तर तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा येस म्हणजे लग्नाचा जो आत्ता याच जानेवारीच्या पंधरा तारखेनंतर रिझल्ट चालू होईल लग्नाचा मार्चच्या दरम्यानच्या काळात लग्न तुमचं व्हायला पाहिजे पण पण लग्न होणं हा क्रायटेरिया नाही सक्सेसफुल मॅरेज होणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे सक्सेसफुल लग्न होण्यासाठी मी सांगितले उपाय करा पत्रिका मला तुम्ही मॅचविंगची पाठवा गुणमेलावर लग्न फक्त तुम्ही केलं तर शंभर टक्के डायव्हर्स अगदी मी कन्फर्मेशन देतो तर हे मात्र काळजीपूर्वक करणं गरजेचं तरच लग्न व्यवस्थित होईल सर वास्तुदोषामुळे पैशांचे फसवा होते का होते तो पॉईंट पत्रिके सांगितलं असं वास्तूचा पण आहे वास्तूमध्ये चुकीच्या ठिकाणी खड्डे असतील दक्षिणेला खड्डा आहे पश्चिमेला खड्डा आहे नैऋत्यला खड्डा आहे संपला होणारच गॅरंटी एकदम सत्तावीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मला इथला नाही आहे अठरा कंट्रीत गेलो आहे मी अठरा कंट्रीजमध्ये सगळीकडे सेमच आहे से। ओके त्यानंतर लेवल डिफरन्स चुकी असली घरामध्ये बंगल्यामध्ये वगैरे संपलं प्लॉटचा साईज वेडावाकडा असेल तुम्हाला वाटलं आज वास्तूचं घर चांगलं आहे प्लॉटचा आकार चुकला संपला आता वास्तूपणा काय वाटेल ते चांगलं करा प्लॉटचा आकार चुकीचा प्रॉब्लेम नाही फ्लॅटमध्ये एंट्रन्स चुकीचा नैऋत्यचा एंट्रन्स येईल अग्नेचा एंट्रन्स किंवा जे जे माझ्या वेबसाईट माझ्या यूट्यूब चॅनलला बघू शकतं की कसा एंट्रन्स असायला पाहिजे वास्तू चांगला सगळं मी तेरा एपिसोडच नाही पंडित शेव्हर वन टू फोरवर सगळ्या घराची माहिती दिली ते घेऊ शकता तुम्ही टॉयलेट बाथरूम चुकीच्या ठिकाणी आग्नेला आहे वायवेला आहे पैशाचा लॉस हा गॅरंटेडले होणार उत्तरेला टॉयलेट पैशाचा लॉस हा गॅरंटेडले होणार त्याबरोबर कट आहे अनेक ठिकाणी घरामध्ये कट आठ ऑटोमॅटिकली असतात बिकॉज ऑफ फ्लॅट तिथं तुमचा लॉस हा गॅरंटी लावणार कलर कॉम्बिनेशन चुकलं तरी प्रॉब्लेम येणार पैशाचा कपाट पैसे, पैसे तुम्ही घेता जे ठेवता ती जागाच चुकली संपलं आपण जेवतो आहे आपण तोंडानं जेवतो नाकानं जेवायचा प्रयत्न काय जेवून जाणार आहे का नाही असंच आहे पोझिशन ठरलेलं आहे हे माझं रिसर्च केलेला पार्ट आहे आणि तुमचं घर वास्तुशास्त्राप्रमाणे व्हायला पाहिजे आणि हे वास्तुदोष जायला पाहिजे यासाठी प्रोडक्ट पण मी केलेले आहेत कुबेर आहे पैशाच्या कपाटासमोर कुबेर लावा पैशाचं रक्षण कुबेर देवता करेल पैशाच्या कपाटामध्ये मनीबॉक्स ठेवा त्यात पैसा ऑटोमॅटिकली यायला चालू होईल पैशाच्या कपाटामध्ये मनी बॉक्समध्ये जे बालाजीचं यंत्र लक्ष्मी यंत्र आहे त्याच्या संपर्कात पैसे राहते तर लक्ष्मी आकर्षण त्यामध्ये यायला पाहिजे कारण लक्ष्मी श्री यंत्र डायरेक्ट येत आहे पैसे देवता कोण आहे कुबेर आहे लक्ष्मी आहे घरामध्ये एंट्रन्स कुठनं करणार पूर्वेकडनं करणार तुमच्या दरवाजातून करणार दरवाजासमोर गणपती विघ्नहर्ता मंगलकारक देवता असणं गरजेचं आहे समोर बालाजी इंडिया सगळ्यात जास्त पैसा कुठल्या देवतेकडे आहे बालाजीकडेच आहे त्या बालाजी फ्रेम किंवा माझं प्रोडक्ट आहे ते घरात समोर लावा पैसा यायला चालू होईल म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्यामध्ये घरामध्ये तुम्ही पैसा येण्यासाठी पावर वाढवणं गरजेचं आहे आता काल परवाची गोष्ट माझा क्लायंट आला सर तुमच्या पाच सहा प्रोडक्ट मला खूप फरक पडला मला आता इच्छा आहे की तुमचे सगळे चोवीस प्रोडक्ट घेतले चालेल का म्हटलं बिंदाच घ्या काही लोक डायरेक्ट चोवीस प्रोडक्ट स्ट्रेट वे घेतात डायरेक्ट तुम्ही प्रोडक्ट घेतले तर काय होतं गायत्री मंत्र पूर्ण होतो ओम भूर बो स्व तत्सव्यम भरगो देव्य प्रचोदयात सगळे ज्या सगळे गायत्री मंत्रावर चोवीस पुरवठा अवलंबून गायत्री मंत्र प्रत्येक अक्षरात जी देवता आहे त्या देवतेचं यंत्र त्या ठिकाणी आहे पूर्ण गायत्री मंत्रा, मंत्रा चोवीस देवता तुमच्या घरामध्ये प्रति प्रतिष्ठित होतील अल्टिमेटिकली त्याचं एनर्जी लेवल जे आहे तुमच्या घरामध्ये पसरेल मग घरामध्ये काय प्रॉब्लेम आहे याचा संबंध येणार नाही अल्टिमेटली तुम्हाला जर फायदा गॅरंटीड होईल वास्तुदोषावरून फसवणूक होऊ शकते अनेक उप अनेक प्रॉ सांगितले पॉइंट्स मी तुम्हाला हे पॉइंट्स जे आहेत ते तुम्ही कवर करून स्वतःचा लॉस सांभाळा ड्रेन किचनचं सा पाण्याचं ड्रेन टॉयलेट पाण्याचं ड्रेन ड्रेन ज्या ठिकाणी आलं ड्रेन झालं म्हणजे वॉश आऊट कुठं असतील तर घरामध्ये वास्तुदोष दोष तयार होऊ शकतो फसवणूक होऊ शकते हा पण सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे लक्षात घ्या मी यात सत्तावीस वर्ष घालवलेली आहेत माझ्याकडे अनेक क्लायंट येतात पाचशे रुपये घराघरामध्ये व्हिजिट केल्याने बरीच लोक टीव्ही रॅड करून येतात स्पष्टपणे बोलतो अनेक लोक आरसा लाव हे लाव ते लाव कोण काय तर आठ दहा हजार रुपये घेऊन नंतर पंडितजी असं झालं तसं झालं हे झालं ते झालं लोकांना कळायला पाहिजे की जो माणूस टी व्हीवर बोलतो आहे प्रत्यक्ष जो कन्सल्टेशनला येतोय ये त्याच्याकडेच जायला पाहिजे नुसतं तुम्ही टी व्हीवर आड दाखवल्यानं तुम्ही भाळून गेला तुमचे फसवणूक अशी पण फसवणूक तुमची होते त्यामुळं लक्ष देऊन तुम्ही Uh, ह्या गोष्टी केल्या पाहिजे पंडितजी आपण जसं सांगितलं की आपल्याला हे दोष दूर करता येतात वास्तूमधले किंवा कुंडलीमधले तर आपले कुठले प्रोडक्ट्स आहेत आणि प्रदर्शन आणि विक्री केव्हा येत माहिती वास्तू प्रोडक्ट पुण्यात ऑफिस आहे भांडारकर रोडला त्या ठिकाणी सोमवार बुधवार शनिवार रविवार मी असतो त्या ठिकाणी मला भेटू शकतो माझ्या अपॉइंट घेऊ शकतो त्या वास्तू प्रोडक्ट आहेत आणि वर माझे सगळे वास्तू प्रोडक्ट आहेत तुम्ही क्लिक करून ते विकत घेऊ शकता मुंबईला महिन्यातून दोनदा असतो तो उद्या परवा येणारा जो ते जी तारीख जी आहे तेवीस डिसेंबर तेवीस डिसेंबरला मी आहे गुरुवारी त्या ठिकाणी अपॉइंटमेंट घेऊन प्रत्यक्ष फोटोशा तिथं तुम्हाला प्रोडक्ट पण मिळतील मसाल्याची म्हणजे फॅक्टरी तुम्हाला माहिती आहे मसाल्याचे प्रोडक्ट पण आता इंटरनॅशनल लेव्हलला चाललेले आहेत ते पण तुम्हाला बघायला मिळतील आणि चोवीस तारखेला चोवीस डिसेंबरला माझा वाढदिवस आहे शुक्रवार आहे चोवीस डिसेंबरला यामध्ये आणि माझा शुक्रवारीच चोवीस तारखेला जन्म झालेला आहे कोविड इन्सिडन्स आहे पण त्यावेळेला मी पूजा आणि माझं होम हवन हे घरामध्ये जोरात चालू असतं त्यामुळं प्रत्यक्ष भेटेल काय नाही माहीत नाही पण तुमच्या सगळ्यासाठी थर्टी पर्सेंट वास्तूच्या प्रोडक्टवर डिस्काउंट ठेवलेला हो आहे याच्या य रेटपर्यंत ज्यांना कोणाला वास्तू प्रोडक्ट घ्यायचे असतील ते ऑनलाईन किंवा फोन ऑफिसला फोन करून तुम्ही येऊन घेऊ शकता किंवा बुक करू शकता त्यानंतर दहा तारखेपर्यंत तुम्ही ते घेऊ शकता या डिटेल माहिती तुम्हाला मिळेल तर अपॉइंटमेंट घेऊन येणं गरजेचं आहे आणि माझं वास्तू म्हणजे वन टू फोर ॲप जे आहे आणि माझं पी एस के ट्वेंटी फोर शादी डॉट कॉम लग्नाची वधूवर सूचकाची वेबसाईट आहे प्लीज सगळ्यांनी त्या ठिकाणी सप त्यामध्ये आज जा त्यामध्ये तुम्ही नाव नोंदवा हजारो लोक माझ्याकडे येत आहेत लग्न न झालेले वगैरे तुम्हाला त्याचा फायदा होईल अगदी ते मी वास्तू आणि कुंडली संदर्भात कुठल्याही तक्रारी असतील तर सध्या पत्ता आणि क्रमांक फ्लॅश होत आहेत त्यावर आवर्जून संपर्क करा आणि सरांचे जे प्रॉडक्ट्स आहेत त्याविषयीची सुद्धा माहिती आहे त्यावर सुद्धा आपण सरांशी संपर्क करून ते मिळवू शकतात सर आपण इथे आलात आणि आम्हाला खूप उत्तम पद्धतीने मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानते महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमामध्ये वेळेस येथेच थांबण्याच्या ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा साम टीव्ही नमस्कार